गोविंद शिल्प घेऊन येत आहे 89 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, खुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. सोलापूर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून माळशिरस मधून एक प्रकारे मोहिते पाटील यांना आवाहन दिल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीवेळी बीडचे पार्सल बीडला पाठवा असे आवाहन धैर्यशील मोहिते पाटील यांनी समर्थकांना केले होते. मात्र तरीही राम सातपुते यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे हट्ट धरून माळशिरसची उमेदवारी पदरात पाडून घेतली होती. तर महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्या पाठीशी मोहिते पाटील यांची ताकद असल्याने यावेळी उत्तम जानकर हे लाखभर मतांनी विजयी होतील असा विश्वास मोहिते पाटील व जानकर समर्थक व्यक्त करीत होते. तर दुसरीकडे राम सातपुते मात्र केवळ महायुतीचे कार्यकर्ते आणि विकास कामाच्या बळावर जनता सोबत राहील या विश्वासाने मैदानात उतरल्याचे म्हटले जात आले. राम सातपुते यांच्या प्रचारास या तालुक्यात फारशा कुठल्याही मोठ्या सभा झाल्या नव्हत्या, तरीही राम सातपुते यांनी उत्तम जानकर यांना कडवी झुंज दिल्याचे दिसून आले. अगदी 17व्या फेरीपर्यंत राम सातपुते हे आघाडीवर असल्याचे मतमोजणी दिसून आले आणि मोहिते पाटील समर्थकांची मोठ्या विजयाची आशा संपुष्टात येत गेली. मात्र पुढे अकलूज परिसराने उत्तम जानकर यांना तारले आणि केवळ 13,147 मतांनी उत्तम जानकर हे विजयी झाले. या पराभवानंतर बोलताना पहा काय म्हणाले राम सातपुते. तालुक्यातील या ऐतिहासिक निवडणुकीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे तालुक्यातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व नेते मंडळी, उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट शरदजी मदने, धनगर आरक्षण कृती समितीचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतबापू सूळ, माळशिरसचे माजी नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख, या ठिकाणी उपस्थित असणारे आता नाव सिरियसली म्हणजे सिरियली नाही घेतायचे जे दिसतील ते आपले सुजाभैया माने पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे शेळके साहेब, उपस्थित असणारे अकलूजचे गायकवाड साहेब, मदन माने देशमुख साहेब, आपले सोमनाथजी भोसले भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका अध्यक्ष, काजीरावजी काटकर, सतीशजी सपकाळ, बादल सोरटे, धर्मा माने, या ठिकाणी उपस्थित आपले जिल्हा अध्यक्ष आरपीआयचे सोमनाथजी भोसले, उपस्थित असणारे रणजित शेठजी, या ठिकाणी उपस्थित असणारे मिलिंदजी सरतापे, आमचे भारतीय जनता पार्टीचे तब्येत खराब असताना सुद्धा गोळ्या खाऊन ज्यांनी प्रचार केला असे स्वपन काका नारदावर, बाळासाहेबजी सरगर, या ठिकाणी उपस्थित असणारे जयराज भैया माने पाटील, उपस्थित असणारे राष्ट्रवादी रमेश भाऊ तुमचं नाव घेतो काची खरं प्रदेशातले भावे आमदार त्यांच्यासाठी 5 जागा राखून ठेवल्या असं रमेश भाऊ, या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते बिवा रावसाहेब, अविनाजी काळे साहेब, या ठिकाणी उपस्थित माधव, या ठिकाणी आपले मांडवे गावचे नेते, परिसराचे नेते, या ठिकाणी बापू, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर मंडळी बंधूंनो, ही निवडणूक कशी बघितली तर माळशिरस तालुक्यातली ऐतिहासिक निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ही निवडणूक ज्यावेळेस लागत होती तिकीट डिक्लेअर व्हायचे होते तर समोरचा उमेदवार म्हणायचा विरोधी उमेदवाराला 5,000 मतं पडणार नाही. किती? 5,000 मतं पडणार नाही. नंतर विरोधी उमेदवाराला ज्यांनी साथ दिले ते म्हणले आम्ही 1,10,000 सीट निवडून आणू. किती? 1,10,000 मतांनी सीट निवडून आणू असे म्हणले. परंतु माळशिरस तालुक्याची जनता ही स्वाभिमानी जनता आहे. माळशिरस तालुक्यातल्या
त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराने समोरच्यांना सांगितलं, काय सांगितलं समोरच्यांना, यांनी साथ दिली त्यांना, त्यांना सांगितलं जसे डोळे साहेब होते तसे मी तुमच्यासोबत राहतो, जसे डोळे साहेब होते तसं तुमच्यासोबत राहतो. डोळे साहेबांबद्दल कायम श्रद्धा आहे, एक प्रशासनामधला हुशार असणारा व्यक्ती, त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली आज अर्पण करतो. परंतु अशा पद्धतीने बोलले, माळशिरस तालुक्याच्या इतिहासामध्ये ही निवडणूक ऐतिहासिक काय, तर माळशिरस तालुक्यामध्ये राम सातपुतेने मागच्या 5 वर्षांमध्ये जे काम केलं या कामाच्या जोरावरती या ठिकाणी 1,08,000 जास्त मत आपल्याला मिळाले. माझं इथं कोण आहे त्या अर्थाने माझं कोण आहे, मी आणि माझी पत्नी दोघं जण प्रचार करत होतो. माझं ना इथं नातं होतं, ना कारखाना, ना सुतगिरणी, ना पिठाची गिरणी. मी फक्त कामाच्या जोरावरती मताचं दान मागितलं. विरोधी उमेदवाराने काय केलं, विरोधी उमेदवारानं या ठिकाणी घराघरात पैसे वाटले. विरोधी उमेदवारानं काय केलं, या ठिकाणी विरोधी उमेदवारानं या ठिकाणी बुटा सकट विरोधी उमेदवार मोहिते पाटलाच्या पाया पडला. हे पश्चिम भागाला पटलं नाही आणि अनेक जणांनी कुंडलिकराव पूजा नंतर तुम्हाला बोलायला संधी देऊ आपण, अनेक जणांनी या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या एका नेत्याने त्यांना वाटलं महाविकास आघाडीची सत्ता येईल, आपण स्वीकारू उत्तमरावला, आपल्याला मंत्री करतील, आपल्याला पालकमंत्री करतील असं स्वप्न ठेवलं, कपडे शिवून ठेवले, त्यात आपल्याला शपथ घ्यायची. परंतु देवेंद्र फडणवीस म्हणते ठरवलं की कार्यक्रम असतो. 98 अभी तो पार्टी सुरू हुई है. 1,08,000 लीड आहे. इथं उत्साह आहे, तिकडे सुतक पडलंय सुतक. याला ताकद म्हणतात, ताकद. एकटा कार्यकर्ता नाडला एकटा. आम्ही हरलो तरी असलो तर दर ठोकतो काही करायचं कारण नाही. सिंगापूरचा एक शब्द लक्षात ठेवा, माळशिरस तालुक्याच्या जनतेला मी शब्द देतो, माझं शिखर सिंगापूरच्या मंदिराकडे तोंड आहे. या ठिकाणी महादेवाची शपथ घेऊन सांगतो, माळशिरस तालुक्याला मी कधी एकटं पडू देणार नाही. काळजी करायचं कारण नाही. यांच्या टोप्याला हे तरणे पांड पोरं पाडतील. त्यांचे जुने खोडज आहेत यांना हे तरणे पांड पोरं पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेला पाडतील. आता काय सुरू झालं, असं झालं, विरोधी उमेदवार म्हणला लाडकी बहीण. अरे लाडकी बहीण आहे, ठीक आहे, आम्ही दिलं ते, त्याचा अभिमान आहे, बहिणीने आम्हाला साथ दिली. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, भैया मला काल तुम्ही म्हणले असं म्हणू नका, सुजय भैया म्हणले, पण घरादारा सकट सगळे बाहेर पडले तरी पट्टीने 1,08,000 मत घेतले. सहन केलं भैया, मागच्या 5 वर्षांमध्ये मी फार सहन केलं, माझा तो स्वभाव नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे. विरोधी उमेदवाराला सांगतो आणि जे कुणी असतील त्यांना सगळ्यांना सांगतो, कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला ना, कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी महादेवाची शपथ घेऊन सांगतो की त्या ठिकाणी तांडव केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे कुणी समोरचे त्यांनाही सांगतो, तुमच्या फांद्यावरा जर कार्यकर्त्याला दमबाजी केली, कुणाला जर धमकी दिली, तर मी फांद्या हाणत नसतो, फोड्यावर घाव घालील. हा राम सातपुते लागणारा कार्यकर्ता इकडेचा भारताला घाबरत नाही. काळजी करायचं कारण नाही. वाघ लढून आला लढून चांगले अंगावर ठेवून आलो आहे. तुमच्या त्या एक तुम्हाला सांगतो, मी कुणालाही घाबरत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. 34-30 केसेस अंगावर घेऊन इथपर्यंत आलेलो आहे. माझा खरा स्वभाव अजून लोकांना माहित नाहीये. आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला,
तर आम्ही भविष्यामध्ये जशा असताचा उत्तर देऊ. आमच्या कार्यकर्त्याचं जर रक्त चाललं तर तुम्हाला मी सांगतो की सरकारची काय ताकद असली ती दाखवून देऊ. हा झाला मित्रांनो, आपल्याला 100% पूर्ण ताकदीने लढायचं आहे. भारतीय जनता पार्टीने या शंकर कारखान्याला 113 कोटी रुपये दिले. हे मला म्हणतात, हे मला काय म्हणले की राम सातपुतेला रात्रीत आमदार केला, याला 10 मिनिटांमध्ये विधान परिषद भाजपने दिली. रात्रीत आमदार केला म्हणले यांना विधान परिषद 10 मिनिटात आमच्या ह्या भारतीय जनता पार्टीनं दिली. हार सहन केला, हार सहन केला, यापुढे हे सहन करणार नाही, यापुढे सहन करणार नाही. तुम्ही ज्या भाषेत समजाल, तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेत हा नरेंद्र मोदी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसचा पट्ट्या तुम्हाला उत्तर दिल्या सांगणार. मित्रांनो, मला वाटतं मी काल लढू शकतो. आमच्या कळ मुलीचा कार्यकर्ता संतोष शिरतोडे त्याला आदल्या दिवशी शिव्या दिल्या. पट्ट्याने स्वतःच्या धर्मपत्नीला बूथ वरती उभा केलं आणि हा गावामध्ये मत गोळा करत होता. ती प्रेरणा आमची आहे, ती प्रेरणा आमची आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आता काही लोक म्हणतील आपला अजित मिळत होता, ते म्हणतील आम्ही मदत केली, हे केली, ते केली. तालुक्याने बघितलंय सगळ्यांनी घरादार सकट प्रचार केला, पठ्ठ्याने तरी 1,08,000 घेतले. अजिबात नाही. मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो, ही निवडणूक पूर्ण ताकदीने फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर लढलं. आपल्याला आपल्याला अदृश्य शक्ती म्हणजे इथली जनता जी सायलंट होती, जी सायलंट होती, बोलू शकत नव्हती, त्यांच्या जीवावरती आपण ही मतं घेतल्यात. दुसरी कोणती अदृश्य शक्ती नव्हती. या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट आहे मित्रांनो, ज्यावेळेस एक मत असत, एक मिनिट पुढली ग्रह आता तुम्ही शांत रहा. राजीनामा घ्यायचा नसतो, घ्यायचा असतो. राजीनामा घ्यायचा नसतो, घ्यायचा असतो. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीचे काय करायचं ते, परंतु आपल्याला सांगतो ज्यावेळेस 1 बोट असतं त्यावेळेस ते मोडलं जातं. 2 बोट असतील त्यावेळेस पण ते मोडलं जाते. ज्यावेळेस मुठ्ठी होतं ना त्यावेळेस कुणी काय वाकडं करू शकत नसतं. काळजी करायचं कारण नाही. काही लोकांना वाटलं राम सातपुते निवडणुकीत हारला, म्हणजे सुजय भैयाने सांगितलं राम सातपुते निवडणुकीत हारला तर भैयांना वाटलं होतं की इथं एक शोकाकुल वातावरण असेल, एकदम निगेटिव्हिटी असेल किंवा शोकसभेसारखं असेल वगैरे असं. परंतु भैया मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, लढणारा कार्यकर्ता आहे, हरणारा नाही. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. काही जणांना वाटतंय निवडणुकीत आपस फार वापरलं त्यांनी की पडला की निघून जाईल, हे करेल ते करेल. मी तुम्हाला एक पक्क सांगतो, समोरच्या विजयी उमेदवाराने आताच सुरू केलंय. आताच काय सुरू केलंय हे मग त्याचे मतच पडले नाही म्हणते. मतच पडले नाही असं म्हणते, परंतु असं नाही आहे. त्यांनी प्रामाणिक काम केलं, ज्यांनी केलं त्यांनी केलं म्हणायचं. त्यांनी त्यांचं प्रामाणिक काम केलं, परंतु आपली मोठ इतकी पक्की होती की आपण त्या ठिकाणी थडक्यात राहिलो, थडक्यात राहिलो. परंतु विश्वास आहे मला की आपण जो विजय मिळवला, आपण जो लढलो ताकदीने जीवानिशी, आपलं अनेक कार्यकर्त्यांचे नावं सांगता येतील. आपला वैभव शाह कार्यकर्ता स्वतःच्या घरून डबा घेऊन जायचा, त्या ठिकाणी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पत्रक वाटायचा. आपला बंडू सोनटके परीटचं छोटस दुकान आहे, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत प्रचार करायचा. आपले चेअरमन असतील, असे अनेक कार्यकर्ते ज्यांनी दिवस रात्र आपली मेहनत केली. आपला कार्यकर्ता फटका होता पण ताकदीने आणि चिवटीने पळाला, हे खऱ्या अर्थानं आपल्याला प्रेरणा आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो, आपलं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे आणि केंद्रातही सरकार आहे. आम्ही कुणाला छेडणार नाही, आम्ही कुणालाही काही म्हणणार नाही. आम्ही आमचं काम वाढवणार. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या शाखा गावागावात काढणार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा गावागावात काढणार, या ठिकाणी बहुजन शक्ती सेनेच्या शाखा गावागावात काढणार. आम्ही आमच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल सगळ्याच्या शाखा गावागावात काढू. जी ताकद ज्या ज्या पक्षाला लागते ती सगळी ताकद देऊ. परंतु मित्रांनो, आपल्याला आता
या ठिकाणी हटायचं नाही, पूर्ण ताकदीने लढायचं, पूर्ण ताकदीने लढायचं. ही निवडणूक अतिशय महत्वाची महत्वाची होती, कारण माळशिरस तालुक्यातल्या जनतेने ठरवलं होतं. ठीक आहे, काही भागामध्ये आपण कमी पडलो निवडणुकीनंतर, आता त्या विषयावर जाळगावच्या विषयावरती आपल्याला हे होईल, परंतु आपल्या कमेरचे गडी तिरोजा वारा पैलवान आपल्या फडकेलेला असायचे. छोटासा कार्यकर्ता आपला सागर गुळके असेल, रवी असेल, या छोटे छोटे कार्यकर्ते, या कार्यकर्त्याला दम द्यायचे होतो की तुम्ही असं करा तसं करा. फडतरी गाव 850 लीड आहे आपल्याला, किती 850. आपलं लोणंदचा असणार रावसाहेब, रावसाहेब आपला छोटासा कार्यकर्ता आहे, कधी राजकारणाचा काही गंध नाही, कशात नसतो, परंतु लोणंद गाव समोरच्याला वाटायचं आता काय वन साईड होईल, 50 गुंडाळू लीड आहे आपल्याला, बरोबर रावसाहेब? कितीच आहे? 150 लीड आहे आपल्याला, लीड 150. ही आपली कार्यकर्त्याची ताकद आहे. असे अनेक कार्यकर्ते असतील, आपलं पिरळे असेल, पिरळेमधले कार्यकर्ते, पिरळ्यातल्या छोटे छोटे कार्यकर्ते लढले, आपल्याला त्या ठिकाणी 65% मत आहे. फोंडशिरस मधला एक पुढारी, फोंडशिरस मधला आपला एक पुढारी, तो आपल्या कार्यकर्त्याला रोज दम द्यायचा, तुझं बघून घेईल, तुझं हे करील, पाईप फुडेन, रस्ता अडवीन. आपल्या कार्यकर्त्यांनी तिथं 1100 लीड दिलं, किती? आणि नातेपुत्यामध्ये आम्ही तुम्हाला 2000 लीड देऊ वकील साहेब, म्हणून लय मोठे पैसे आणले तिकडून. नातेपुत्यामधल्या एका पुढाऱ्यांनी लय मोठे पैसे आणले, त्या ठिकाणी रुपयातले त्या ठिकाणी 12 जे खिशात ठेवले 25 वाटले, परंतु तरी पण आपण 2000 जवळ लीड घेतलं. ही नातेपुत्य 2130 मताचं लीड नातेपुत्यामध्ये घेतलं. आकलूज मधला आपला महादेव कावळे सारखा कार्यकर्ता असेल, निलेश असेल, छोटे छोटे कार्यकर्ते, सुजय भैया सारखी ताकद आपल्या सोबत उभा राहिली, जयराज भैया होते, या सगळ्यांनी ताकद दिली, म्हणून आकलूज मध्ये आपण अतिशय चांगले मत घेतले. दहीगाव असेल, दहीगाव मध्ये 1000 लीड भेटलं. गुरसाळेगाव 500 मताचं लीड आहे, 500 मत. चांदापुरी मधून चांगले मत पडले. आता सगळ्यांची नाव सगळ्यांना माहिती येईल व्हॉट्सअपला सगळ्यांनी. उदाहरणासाठी सांगतोय, पामुर्डी सारखे गाव असेल, मोठे नाव हानलं लोकांनी, पण काय मोठेवाडी 171 आहे, मोठेवाडी सारखं गाव, तिथं आपल्याला जवळजवळ 1600 लीड आहे, 171 171 लीड आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माझी तुम्हाला विनंती आहे, माळशिरस तालुक्यातल्या जनतेला विनंती आहे की विरोधी उमेदवाराला सांगतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही चांगलं काम करा, तुमचं अभिनंदन करतो, परंतु आमच्या कार्यकर्त्याला जर त्रास दिला तर राज्यात सरकार आमचं आहे, केंद्रातही आमचं आहे. आपला जातीचा दाखला घटकाला खातोय, कधी उडून जाईल समजत नाही. त्याच्यामुळे आमच्या कार्यकर्त्याला जर दमबाजी केली तर आम्ही फांदे आणणार नाही, खोडावर घाव घालू, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, आपण 17व्या फेरीपर्यंत पूर्ण ताकदीने एक गणी 4-4 ग्लास पाणी प्यालाय, 5-5 ग्लास, 4-4 ग्लास, 5-5 डोक्याला घ्या मालता. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही, पूर्ण ताकदीने आपण निवडणूक लढलो, कमी कुठं पडलो नाही. काही गोष्टी त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांनी पूर्व भागामध्ये केल्या, त्याच्यामुळे आपण निवडणुकीत काय केलं, आपला पराभव आपण मोठ्या मनाने स्वीकारतो, परंतु मित्रांनो आपल्याला ताकदीने लढायचं. बापू म्हणतील की टोपेवले काय म्हणतात, पण बापू आता आम्हाला रितेशला पुढे घ्यावं लागतं. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, 100% माळशिरस तालुक्याची पंचायत समितीवर आपला भाजपा महायुतीचा झेंडा फडतो. माळशिरस नगरपंचायत जशी निवडून आणली, तशी भविष्यात माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ताकदीने लढू. माझा फडणवीस साहेबांना फोन झाला, निवडणूक झाल्यानंतर मी साहेबांना अभिनंदनाचा फोन केला, सुजय भैया मला साहेब म्हटले, राम ज्यावेळेस तुला तिकीट देत होतो त्यावेळेस मला वाटलं होतं की आपल्याला काय 50-60 हजार मत पडतील, परंतु राम तू इतका चांगला लढला, भविष्यात ज्या लढलेला आहे तुमच्या माळशिरस तालुक्याला, मी निश्चित झुकत माप देईल तुमच्या सोबत. मित्रांनो,
अनेकांच्या प्रेरणा आहे, अनेक कार्यकर्ते, छोटे छोटे कार्यकर्ते, आमचा कोळेगाव मधला कार्यकर्ता आहे, अतिशय ताकदीने लढला, 20-25 पोरांची टीम केली जे कधी राजकारणात नव्हते, अनेक कार्यकर्ते, सदाशिव नगर जिथे कारखाना आहे तिथून आपण मत घेत, किती काय 1000 मत, हा पुरतावडे जिथं कारखाना आहे तिथून लिहिले आपल्याला किती आहे 350 डॉक्टर साहेब जोरात एकदम लढला, 350 मताचं लीड पुरगावडे मधून आहे, मार्केटवाडी असेल, भांबुर्डी असेल, अनेक गावातून कार्यकर्ते जीवानिशी ताकदीने लढले, अनेक आपलं गिरवी सारखं गाव आमचा 700 मताचा लीड आहे गिरवी मधून, बरोबर ना, 700 मताचा लीड आहे, बोंडले गाव, बोंडले गावामधून आपल्याला किती लीड आहे 100, बोंडले गावातून लीड आहे, अशा अनेक गावामधून कार्यकर्ता आपला फाटका होता पण ताकदीने लढला, माझी तुम्हाला विनंती आहे मिलेंद्रराव, गावागावामध्ये आरपीआयचं काम वाढलं पाहिजे, सगळ्या समाजाला घेऊन काम वाढवा, त्या ठिकाणी माझी विनंती आहे की आपण गावागावामध्ये आरपीआयचं काम वाढवलं पाहिजे, भारतीय जनता पार्टीचं वकील साहेब आपण तालुका अध्यक्ष, प्रत्येक गावामध्ये शाखा काढायची, पूर्ण ताकदीने लढायचंय, आणि एवढं एक स्पष्टीकरण आमच्या समाजाला द्या की भीमा कोरेगावचा आरोप तुमचा प्रचार केलाय, अपप्रचार, माझी तुम्हाला विनंती आहे की या ठिकाणी निश्चित आपल्याला निश्चित अंकुशराव जयंतीला सगळं माहिती असतं कशाला लोड घेतो तुम्ही, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही, आपल्याला या निवडणुकीमध्ये, या निवडणुकीमध्ये जे काही यश आलं ते यश खऱ्या अर्थानं आपल्या कार्यकर्त्यांनी दिवस रात्र मेहनत केली, अनेक कार्यकर्त्याला धमक्या दिल्या, आपल्या धनगर समाजातल्या कार्यकर्त्याला जातीवरून काय काय बोलले, अनेक खालच्या भाषेमध्ये बोलले, तुम्हाला गावाचा रस्ता बंद करू, शेताचा रस्ता बंद करू, तुमची पाईपलाईन कॅनलवरची फोडू, पण कार्यकर्ता हटला नाही, पूर्ण ताकदीने लढला, त्या ठिकाणी कशाची पर्वा केली नाही, आपला विजयराज माने देशमुख म्हणून कार्यकर्ता आहे, या ठिकाणी चांदापुरीच्या कारखान्यामध्ये नोकरीला आहे, पण त्याला सांगितलं 4 दिवस अगोदर भैया की जर तू भाजपचा प्रचार केला तर आम्ही तुम्हाला नोकरीहून काढून टाकू, आणि त्यानंतर त्याला 4 दिवसांनी तो काम करतोय म्हणून त्याला त्या ठिकाणी नोकरीहून काढलं, त्या भोत्रेंना सांगतो जर 2 दिवसात जर जॉईनिंग केलं नाही तर कारखान्यात कसे कुठून पैसे फिरवले तर आम्हाला माहितीये, 2 दिवसामध्ये जॉईन करून घ्यायचं, नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू, आम्हाला सगळं माहिती याचा, कोण फंडिंग करतो काय करतो, विजयराज काळजी करायचं कारण नाही, पूर्ण ताकदीने म्हणजे कार्यकर्त्यांनी आपल्या घरातली चूल विचल याचा विचार केला नाही, ताकदीने लढले, त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही, मला विश्वास आहे जो कार्यकर्ता लढला, जो पूर्ण ताकदीने लढला, त्या कार्यकर्त्याच्या मागे आपण पूर्ण उभा राहू, कार्यकर्त्यांनी चिंता करायची गरज नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे कुणी टगे फिरत होते याला त्याला दम देत, या सगळ्यांच्या गावातून लिहिले आपल्याला, सगळ्यांच्या गावातून लिहिले, ते तर कमी असे काही गाव आहेत की ते गावात सुद्धा येणार आहे पुढचे 4-5 दिवस अशी परिस्थिती मेडमध्ये 1359 मतदान आपल्याला झाले, हा मेड सारखं गाव असेल, या सगळ्या गावातून जे काम केलं, आता आपला साहेब तुमच्या माळशिरस मध्ये जवळजवळ 70 लाख रुपये वाटायला आणले गड्यांनी, त्यांच्याच पैशासाठी बांधायला लागले बस स्टँड आप्पासाहेबांच्या गावामध्ये उमेदवाराकडून मताला वाटायला 70 लाख आणले, आणि 70 लाख तुला 5 लाख मला 5 लाख असे वाटून घेतले, आणि सगळे जाऊन घरी झोपले, नातेपुत्यात पण ते झाले, एका पुढाकर पैसे दिले, पगार यांनी सगळे खिशात टाकले, त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, माझी विनंती आहे, विरोधकांनी प्रचंड पैशाचा वापर केला, विरोधकांनी प्रचंड धमक्या दिल्या, विरोधकांनी तुझं हे करू तुझं ते करू अशा पद्धतीच्या धमक्या दिल्या, परंतु बहादूर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा कार्यकर्ता अजिबात डगमगला नाही, आपला आरपीआयचा कार्यकर्ता, त्यांना मी सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत फिरू नका, तुमच्यातला एक प्रमुख राहू द्या, तुम्ही सगळ्या गावागावात जा, आपल्या आंबेडकरी जनतेला जागा करा, यांनी गावागावामध्ये 8 दिवस फिरले, सकाळी 7 पासून रात्री 12 पर्यंत, आणि या जात चोराला आपल्याला पाडायचे हा जी शपथ दिली, म्हणून आपल्याला आरपीआयच्या सगळ्या असणाऱ्या आंबेडकरी जनतेचे, मागासवर्णीय जनतेचे मत झाले, आपल्या असणाऱ्या मातंग समाजातील सतीश सपकाळ आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी सुरुवातीला 4-5 दिवस माझ्यासोबत फिरले, परंतु नंतर त्यांनी सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तालुक्यातलं एकही गाव ठेवलं नाही, गावागावामधील मातंग समाजाला जागृत केलं,
आपला अजित असेल त्यांचे सहकारी असतील, रामोशी समाजाला जागृत केलं, आपल्या छोट्या छोट्या समाजाला या ठिकाणी जागरूक करायचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलं. बंधूंनो माझी तुम्हाला विनंती आहे, आपण सगळ्यांनी ताकदीने लढलो आणि आपल्या पार्टीला सुद्धा माहिती आहे की आपण किती ताकदीने लढलोय. भविष्यात निश्चित आपल्याला चांगलं भेटेल, परंतु काही भेटावं म्हणून राम सातपुते राजकारणात आलेलं नाहीये, काही भेटावं म्हणून राजकारणात आलेलं नाही. मी पण इंजिनियर आहे, माझी पत्नी इंजिनियर आहे, आम्ही त्या ठिकाणी सेवा करायची म्हणून राजकारणात आलोय. शांत जगायचं असतो तर पुणे मुंबईत राहिलो असतो, आम्ही तालुक्यात राहिलो, येऊन जाऊन माझ्या घरावर यायचे, याचं घर असं याचं घर तसं. परंतु आणि अजून एक म्हणले, घर विकलंय. काय म्हणले? मगर पाटलाला घर विकलंय. माझी तुम्हाला विनंती आहे, माझी विनंती आहे की एखादा पुरावा दाखला राम सातपुतेने, दाखवा की राम सातपुतेने घर विकलंय. काही बोलायला बोलणारे बोलतील, मी टीका करणार नाही, परंतु बंधूंनो ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपली सत्ता आली, आज 200 पेक्षा जास्त आमदार महायुतीचे निवडून आले, एक हाती सरकार आपलं येत आहे, पूर्ण ताकदीने येत आहे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री व्हावेत ही माझी इच्छा आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील आणि आपलं पूर्ण ताकदीने सरकार येत आहे. आपण अनेक कामं केलेत, गोरगरिबांचे अनेकांचे उपचार केलेत, जनता दरबारामध्ये इतक्या लोकांना मी भेटायचो, 10-10, 12-12 तास जनता दरबार घ्यायचो. भविष्यातही या ठिकाणी पूर्ण ताकदीने आपण लढू. राम सातपुतेने तुमच्यासाठी या ठिकाणी पूर्ण ताकदीने मैदानात उतरलाय, माझी तुम्हाला विनंती आहे. कशालाही डगमगायचं नाही, आंग चुरून कुणीही काम करायचं नाही, ताकदीने उतरायचं. पूर्ण ताकद पार्टीने द्यायची ठरवलेली आहे सरकारने, त्याच्यामुळे कसंही कुणालाही घाबरायचं नाही. पूर्ण ताकद देतो, एक एक जिल्हा परिषद सदस्य आपल्याला निवडून आणायचा आहे, नगरपालिका आपल्याला निवडून आणायच्या, आपल्याला गावागावातील कार्यकर्ता जागा करायचा आहे. आज जर आपण लढलो नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, नाहीतर गपचीप आपल्याला या ठिकाणी 26 उसाचा भाव घ्यावा लागेल. आज जर सुजय भाई आपण लढलो नाही तर आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही, बाळासाहेब आपल्याला ताकदीने उतरावं लागेल. आज जर आपण लढलो नाही तर आज 26 भाव दिलाय, उद्या 22 गुंडाळून टाकतील, हे तुम्ही ठरवा. तुम्हाला विनंती आहे, ताकदीने लढायचंय. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याने जीवाचं रान करायचंय. आपल्याला काही झालं तर या ठिकाणी काही गावामध्ये अपेक्षित मत आपल्याला पडलं नाही, तोंडले सारखा आपला आप्पा असतील, बाकी सुहास असेल, ज्योतिराम असतील, या कार्यकर्त्यांनी झोपून देऊन काम केलं. परंतु कधी कधी वळणाचं पाणी वळवायला जरा थोडा त्रास होतो, परंतु आप्पा भविष्यात आपल्याला ताकदीने त्या भागामध्ये लीड घ्यायचंय. ज्या भागामध्ये आपण कमी होतो, कोळेगाव, पचेरी, शिंगोर्णी, या भागामध्ये भविष्यात आपल्याला झोपून देऊन काम करायचंय. मला विश्वास आहे की आपल्याला फक्त कामाच्या जोरावरती जनतेने इतकी मतं दिलीत, कामाचा माणूस आणि लाडकी बहीण या बहिणींनी आपल्याला आशीर्वाद दिलेत. भविष्यात घराघरामध्ये आपल्याला पार्टी पोहोचवावं लागेल, भविष्यामध्ये कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागेल, भविष्यामध्ये कुणावरही अन्याय होऊ द्यायचा नाही. एक आपण टीम चांगली आप्पासाहेब तयार करू, त्या ठिकाणी कुठेही जर अन्याय झाला तर आप्पासाहेब असतील, आपली सगळी टीम पूर्ण ताकदीने. आपण एक लक्षात ठेवायचं की एक रहेंगे तो सेफ रहेंगे, बरोबर, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, कटेंगे तो कटेंगे तो कटेंगे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक राहायचंय, सगळ्या समाजाला, सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं. आपला शत्रू कुणी नाही, कुणी नाही, म्हणजे चुकीचं आहे त्या चुकीचं आहे. काही जणांना माझ्या वेळापूरचं वक्तव्य फार झोंबलंय, परंतु तुम्ही जर कर्नाटक मधले लोक आणून जर वेळापूरमध्ये बसवत असाल तर या ठिकाणी इथल्या बांधवांनी काय करायचं, इथल्या असणाऱ्या दलितांनी, मुसलमानांनी काय करायचं, त्याच्यामुळे ते वक्तव्य होतं. परंतु त्याला वेगळा अँगल दिला. परंतु मुस्लिम समाजाने मत दिले, पठाणवस्तीवरून आपल्याला 350-400 मत आहेत, त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. सगळ्या समाजाला आपल्याला सोबत घेऊन जायचंय. येत्या काळामध्ये आपल्याला पूर्ण ताकदीने लढायचंय, सगळ्यांनी मिळून येत्या काळामध्ये झोकून देऊन काम करायचं. सगळ्यांनी दोन गोष्टी बाजूला जर सोडल्या, आपला अहंकार, काही जणांना इगो असतो, लगेच नाराज होणं, लगेच हे होणं, असं होऊ देऊ नका. मी कधी तुमच्यासोबत 5 होतो, तुम्हाला वाटलं का आमदार आपला आमदार आमदारासारखं वागतोय? तुमच्यासारखंच राहिलो ना. कधी अहंकार वाटला का मला? मी कधी तुम्हाला दमदाटी केली का? कधीच नाही.
त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, येत्या काळामध्ये आपल्याला ताकदीने लढायचंय, तुमच्या सोबत राहणार आहे, तुमच्या सुखदुःखात राहील. भारतीय जनता पार्टी म्हणून, महायुती म्हणून आपल्याला 1,08,000 मतं पडलेत. मी तुम्हाला शब्द देतो, या दिलेल्या मतांशी मी कधी बेमानी करणार नाही. तुमच्या सोबत दिवस रात्र राहील, तुमच्या सोबत दिवस रात्र राहील. काळजी करायचं कारण नाही, काळजी अजिबात कसलीच करायची नाही, फक्त झोकून देऊन काम करायचंय. आपल्याला सगळ्याला एकीने राहावं लागेल. एकाला एकावर जरी वेळ चुकीची आली तर पूर्ण तालुका धावून आला पाहिजे. त्या ठिकाणी आप्पासाहेब तुमच्या आमच्या सारख्याला कोणी काय नाही, पण छोट्या कार्यकर्त्याला दाबायचा प्रयत्न करतील, काहीतरी म्हणतील, परंतु काळजी करायचं कारण नाही. आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ते आणू शकत नाहीत. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या. माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही, इतकी व्यवस्था मी करून ठेवली. इथला तहसीलदार आपण म्हणू तोच येईल, इथला डीवायसपी आपण म्हणू तोच येईल, इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जो वाटेल तोच आहे. काही करायचं कारण नाही, तलाठी सुद्धा ते आणू शकणार नाहीत, कारण 200 पेक्षा जास्त जागा आपल्या. हे मला अजून एक सांगतो, सरकार यांचं नाही, ते आता काही म्हणतील, मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो, 5 पैसे सुद्धा त्यांना भेटणार नाही. परंतु आणि अजून एक सांगतो, राम सातपुते आमदार असो नसो, राम सातपुते आमदार असो नसो, आमदार असल्यावर जितका थाट माझा होता तितकाच थाट असेल. काळजी करायचं कारण मान सन्मान असेल, कलेक्टरकडे गेलो तर तितक्याच मान सन्मान असेल, तहसीलदाराकडे गेलो तितकाच मान सन्मान असेल, राज्याच्या मंत्रालयामध्ये गेलो तर तितकाच मान सन्मान असेल, कारण राज्याच्या तिजोरीच्या चावा माझ्या राजकीय बापाकडे आहे. काळजी करायचं कारण नाही, भरपूर प्रेम माझ्यावर माझ्या नेत्याचं आहे, त्यामुळे कुणीही काळजी करायचं कारण नाही. आपण कधीही कुणावर टीका करणार नाही, आपण कधीही कुणाच्या वाकड्यात जाणार नाही, आणि कधीही कुणाला खालच्या भाषेत बोलणार नाही. परंतु जर आमच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर इथल्या पोलीस डिपार्टमेंटलाही सांगून ठेवतो, सगळ्याला सांगून ठेवतो, जे कुणी असतील त्यांना मराठीत त्यांच्या भाषेत सांगा. भविष्यामध्ये जर कार्यकर्त्यावर जर कुणी अन्याय केला, आडवं तिडवं करून जर काही अन्याय केला तर त्याच्या विरोधात आम्ही संघर्ष करायला तयार आहेत, कारण आम्हाला संघर्ष नवीन नाहीये, संघर्ष अजिबात नवीन नाहीये. पूर्ण ताकदीने लढू. धवलसिंह मोहिते पाटील आपल्या सोबत आहे. या तालुक्यामध्ये सगळे माननीय देशमुख आपल्या सोबत आहेत. या तालुक्यामध्ये पश्चिम भागामधली सगळी ताकद आपल्या सोबत आहे. काळजी करायचं अजिबात कारण नाही. आणि एक फक्त सांगतो की आपले विकास कामं मागच्या 5 वर्षात जवळजवळ आपण 80-90% संपवलेत. आता आपल्याला MIDC आणायची. माळशिरस तालुक्याला लागलेला बेरोजगारीचा जो कलंक आहे, इथला युवक जो मुंबई पुणे बारामती टेंभुर्णीला कामाला जातोय, मला त्यांना या तालुक्यामध्ये हाताला काम द्यायचंय. मी निश्चित सांगतो की माळशिरस तालुक्यामध्ये MIDC या 5 वर्षामध्ये आणणार. माळशिरस तालुक्याच्या 22 गावाला जो दुष्काळाचा कलंक लागलाय, मी निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मी त्या दुष्काळी गावाला पाणी आणणार. मी तुम्हाला शब्द देतो, नीरा जोधरचं हक्काचं पाणी या 22 गावाला दिल्याशिवाय या 5 वर्षामध्ये मी शांत बसणार नाही. आमच्या असणाऱ्या आमच्या तालुक्यातल्या पडतरीला जो दुष्काळाचा कलंक लागलाय, गिरवीला जो दुष्काळाचा कलंक लागलाय, सोयेवाडीला जो दुष्काळाचा कलंक लागलाय, या भागाला लागलेला दुष्काळाचा कलंक आपल्याला पुसून टाकायचा आहे. म्हणून निश्चित येत्या 5 वर्षामध्ये आपल्याला आपला हक्काचं पाणी आणायचं. आपल्या तालुक्यामध्ये असणारे छोटे छोटे प्रश्न असतील, कॅनलचे प्रश्न असतील, हे सगळे काम आपल्याला करायचे आहेत. काळजी करायचं कारण नाही, आपल्याला निश्चित मानाचं पद या तालुक्याला भेटेल. काळजी करायचं कारण नाही. आणि आता कुणीही काय म्हणेल, कुणीही काय म्हणेल, हे आपण होते, ते आपण होते, अजिबात कुणी नव्हतं. जे काही बोललं, जे काही आपल्याला मतं पडले, जे काही मतं पडले, या ठिकाणी उपस्थित असणारे कार्यकर्ते आता काही घरी असतील, या फक्त कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण लढलो, आपल्याला कुणीही मदत केली नाही. आतून बाहेरून कुणी नाही, जे खात होते ते खात होते. आपल्याला आपल्याला फक्त आणि फक्त
आपण महायुतीचे कार्यकर्ते या तालुक्यातले सज्जन शक्ती यांच्या जोरावरच 1,08,000 मत घेतलेत. आपल्याला आतून कोणीही मदत केलेली नाहीये, कोणीही मदत केलेली नाही. त्याच्यामुळं तुमच्या मनाची शंका आहे की असं होईल तसं होईल, काही होणार नाही. माझं फडणवीस साहेबांशी सगळं डिटेल बोलणं झालंय, सगळं डिटेल बोलणं झालंय. आतापर्यंत झालं ते झालं, इथून पुढे भाजप एक भाजप, महायुती एक महायुती. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. बंधूंनो शेवटी एकच सांगतो, मी कोण कुठला बीडचा कार्यकर्ता, माझं ना घरदार ना भावकी, माझं ना त्या ठिकाणी कुठली जनता, माझं काय या भागामध्ये ना साखर कारखाना, ना दूध संघ, ना एखादा छोटस फायबरचं काही आपलं राहुल पद्मांचं असं काहीच नाही. मी काम केलं, मी तुमच्यासाठी लढलो, मागची 5 वर्ष जीवाचं रान या तालुक्यासाठी केलं. आणि मला विश्वास आहे की मी जे काम केलं त्या कामाच्या जोरावरती 1,08,000 मत पडले. आपला आज विजय आहे, आज आपला त्या ठिकाणी पराभव नाहीये, या ठिकाणी आपला हा विजय आहे. 2 महाशक्ती या ठिकाणी एकत्र आल्या आणि त्यांच्यासोबत आमचा छोटा छोटा कार्यकर्ता फटका छोटा छोटा कार्यकर्ता लढला. मी अनेक कार्यकर्त्यांना तर भूत काय असतं हेही माहित नाही भैया, परंतु या ठिकाणी सचिन किर्दक आपला किरळेचा कार्यकर्ता, कधी तसं बघितलं तर डायरेक्ट राजकारणात नाही, परंतु दिवसभर भूतवर राहिला, एक सुद्धा बोगस होतील नाही, 65% मतं आपल्याला त्या गावात पडले. असे अनेक चांगले कार्यकर्ते दिवस रात्र लढले, ऐका, अनेक कार्यकर्ते दिवस रात्र लढले आणि आपल्याला 1,08,000 मत पडले. जे म्हणत होते यांना 5,000 गुंडाळू, जे म्हणत होते आम्हाला 1,10,000 मताचं लीड भेटेल, माझ्या वेळेस पण म्हणले होते 74,000 लीड भेटेल. परंतु अशा पद्धतीनं या माळशिरस तालुक्याने अनेक चाणक्याचे अंदाज उकळून फेकून दिले. अनेकांनी ज्या ठिकाणी स्वप्न बघितले होते की उद्या आम्ही मंत्री होऊ, परंतु महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे स्वप्न मातीस मिळवले. माळशिरस तालुका सुद्धा स्वाभिमानाने लढला, आपला कार्यकर्ता लढला, आपल्या मायमावल्या लढल्या, आपला असणारी या तालुक्यातली सज्जन शक्ती, डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक हे पूर्ण ताकदीने आपल्या सोबत लढले. परंतु त्या ठिकाणी काही भागामध्ये पैसे सोडले, त्याच्यामुळे आपला आज आपला पराभव झालाय. तसं बघितलं तर या ठिकाणी आपला नैतिक विजय आहे आणि दोन शक्ती सोबत आल्या महाशक्ती आणि या ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव आहे. लढायचं होतं तर एकटे लढायचं होतं, परंतु ठीक आहे. माझं स्पष्ट तुम्हाला सांगणं आहे की आपल्याला फार दिलंय या तालुक्यातल्या जनतेने, फार दिलंय. अनेक कार्यकर्त्याने 1 रुपया सुद्धा घेतला नाही, स्वतः पेट्रोल टाकायचे आणि दिवसभर गाडीवर फिरायचे. आपला महादेव पवार कार्यकर्ता इस्लामपूरचा, या ठिकाणी गाडीवरती तालुका पिंजून काढला भैया, स्वतः मी पैसे देत असताना सुद्धा घेतले नाही. असे अनेक कार्यकर्ते की निष्ठेने काम केलं, तुमच्या निष्ठेला मी कधी तडा जाऊ देणार नाही. तुम्ही जे काम केलंय, अनेक कार्यकर्ते मला अनेकांचे चेहरे समोर दिसतात की मंचावरील सगळेच, म्हणजे आप्पासाहेब असतील, भैया तुम्ही असाल, के पाटील असतील, सगळेच मान्यवर बापू असतील किंवा सगळे स्टेजवरची मंडळी, यांनी तर सगळ्यांनी काम केलं. परंतु अशा अनेक हात आहेत की जे आपल्याला माहिती नाही की यांनी आपलं काम केलंय, परंतु अशा अनेक आहेत पडद्या मागून की ज्यांनी पूर्ण ताकदीने तालुक्यात फिरून एकेका गावामध्ये घराघरापर्यंत पोहोचले. आपलं यश काय तर आपण जवळजवळ तालुक्यातल्या 95% घरामध्ये पत्र दिलं भैया आपलं, जे जात नसायचं, गठ्ठीची गठ्ठ पडून जायचे, परंतु आपण यंत्रणा अशी लावली की घराघरामध्ये, या ठिकाणी आपले शशी कल्याणी, राहुल पद्मन, वैभव शाह यांनी यंत्रणा लावली आणि घराघरामध्ये पत्र गेलं. त्यामुळं आज जरी विरोधी उमेदवार गुलाल उधळत असला, समोरचे लोक जरी गुलाल उधळत असले, तर मी तुम्हाला 100% सांगतो चेहऱ्यावरती 12 वाजलेले 12. हा गुलाल त्यांना त्या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देतो, गुलाल पचवा तुम्ही, गुलालही पचवता आला पाहिजे. परंतु जर अतिरेक केला तर आम्ही शांत बसणार नाही, पूर्ण ताकदीने लढणार. मला कोणतरी काल फोन केला, भाऊ तुमची म्हणे गाडी फोडणार आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे, माझ्या गाडीला हात लावून दाखवा,
देवेंद्र फडणवीस नावाचं वादळ काय ते तुम्हाला लक्षात येईल. माझ्या केसालाही धक्का लावू शकणार नाही, माझ्या काही आमच्या सामान्य कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावला. जर आमच्या आम्हाला जर तुम्ही वीट मारली तर आम्ही दगडाने उत्तर देऊ शकतो, इतकी ताकद आमची या तालुक्यात तयार झाली आहे. त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही. परवा दिवशी मगर पाटलाला मारलं, निवडणूक होती म्हणून आम्ही शांत राहिलो, कारण एक दिवस प्रचाराला राहिला होता. भविष्यात जर एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर जशा तसं उत्तर दिलं जाईल. पोलीस प्रशासनाने त्याची काळजी घ्यावी, आम्ही कायदा हातात घेणार नाही. परंतु जर कुणी चुकीचं वागत असेल तर पोलिसांनी त्यांना आवरावं. बाकी तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत रस्ते असतील जे काय आहे, आपण जितके पैसे मागू, जितक्या निधी मागू तितके आपल्याला आपले नेते देतील. मला माहितीये की अनेक कार्यकर्त्यांना रडू आलं की भाऊ पडले, अनेकांना त्या ठिकाणी अतिशय दुःख झालं की आज भाऊंनी मिळालं. एक जणाने सांगितलं की भाऊ आज तुम्ही जो मेसेज पाठवला ब्रॉडकास्टवरती त्याच्यावरती माझी आमदार लिहिलं. परंतु काळजी करू नका, आज मी जरी आमदार नसलो तर निश्चित तुम्हाला सांगतो की तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत काही एक कमी पडणार नाही. अनेकांना मेसेज येताना आमदार म्हणून यायचे, अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले की या ठिकाणी भाऊने आज माझे आमदार पाठवलं मेसेजमध्ये. परंतु मी तुम्हाला विश्वास देतो, तुमच्यासाठी दिवस रात्र काम करेल, तुमच्या स्वप्नांना मी पंख लावायचं काम करेल, या तालुक्यातल्या बेरोजगाराच्या हाताला काम देण्याचं काम करेल, या भागामध्ये दुष्काळी भागाला पाणी आणायचं आपण काम करू. ठीक आहे, काही भागामध्ये आपण कमी पडलो, परंतु त्या भागात कमी का पडलो याचं आपण चिंतन करू. त्या भागामध्ये भविष्यात काम वाढवू. इथल्या जनतेला विश्वास द्यायला हा रामसाहेब पुते कमी पडला असेल, परंतु भविष्यामध्ये विश्वास जिंकू. आपण ज्या ठिकाणी पराभवाने खचून जायचं नाही, आपण झुंज दिलेली आहे. आपण ज्या ठिकाणी दोन शक्तीच्या विरोधात एकाकी झुंज दिली आणि त्या ठिकाणी नाकी नऊ आणले. या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो की या निवडणुकीतून आपण खूप काही शिकलोय. या निवडणुकीतून आपण अनेक गोष्टी शिकलोय, अनेक गोष्टी या पराभवातून आपण शिकलोय. भविष्यात मी तुम्हाला विश्वास देतो, विरोधी उमेदवार निवडून आलाय, विरोधी उमेदवार 8 दिवसानंतरच त्याची भाषा बदलेल आणि निश्चित मोहिते पाटलाला सुद्धा पश्चाताप होईल की याला निवडून कसं काय आणलं. निश्चित त्या ठिकाणी अशा पद्धतीची पराभव तर कुणाचाही होत असतो. आज बाळासाहेब थोरात पडले, आपणच इतके पडलो नाही, आज बाळासाहेब थोरात पडले. ते दिवस रात्र काम करतात जनतेसाठी, ते बच्चू करू पडले. त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पडले, यशोमती ठाकूर पडल्या, पंढरपूरमध्ये आदरणीय मोठे दादा यांचाही पराभव झाला होता. अनेक नेते मोठमोठे म्हणजे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशा सगळ्यांचा जुन्या काळात आताही पराभव झाले, पूर्वी झालेले आहेत. विलासराव देशमुख साहेब पडलेले आहेत, एकनाथरावजी मुंडे साहेबांचा पराभव झालेला आहे. असे अनेक कार्यकर्ते जे आहेत जे की त्यांचा पराभव झालेला आहे. आपला पराभव झाला, आपण पराभव पचवायला शिकू. ज्या वयामध्ये लोकांना राजकारणाचं वेळ लागतं त्या वयामध्ये 29व्या वर्षी मी आमदार झालोय. ज्या वयामध्ये लोकांना राजकारणाचं वेळ लागतं त्या वयात मी आमदारकी भोगलेला कार्यकर्ता आहे. काळजी करायचं कारण नाही. पार्टी आपल्याला एकाकी सोडणार नाही. भविष्यात निश्चित मी विश्वास देतो की आपल्याला ताकद पार्टी देईल. फक्त आपल्याला एकच करावं लागेल, ज्या जिद्दीने आपण पूर्वी काम करत होतो त्या जिद्दीने या ठिकाणी आपल्याला येत्या काळात काम करावं लागेल. मला विश्वास आहे, आपण 5 वर्ष काम केलं तर निश्चित 2029 कुणीही बहादर उभा असो गुलाल आपला असेल. गुलाल आपला असेल 2029 100% गुलाल असा. आता उत्तम दानकरणी वरती एक अर्ज दिला भैया की माळशिरस तालुक्यातलं आरक्षण अजून 15 वर्ष काढू नये. त्या अर्जाची कॉपी आली माझ्याकडे. आता यांनी काय करायचं, यांनी निवडणूक पुढचं 29 कसं करायचं भैया. यांनी अर्ज दिला आहे की माळशिरस तालुक्यामध्ये पुढची 15 वर्ष आरक्षण काढू नये. पर्चर करायचं. अनेक मायमावल्यांनी, गोरगरीब, सामान्य अनेकांनी आपल्याला आशीर्वाद दिले. या आशीर्वादाचं चीज होईल. मला विश्वास आहे की आपण 2029 या ठिकाणी भाजपा महायुतीचा गुलाल असेल. या ठिकाणी माळशिरस तालुक्याचा विकास येत्या 5 वर्षामध्ये करायचा आहे. या भागामध्ये विकासाची गंगा आणायची आणि निश्चित
आपण जे झुंज दिली, एकाकी जे लढलो त्या एकाकी लढण्याची नोंद आपल्या नेत्यांनी घेतलेली आहे. मला सगळे वरिष्ठ नेत्यांचे फोन आले, रामभाऊच्या ताकदीने तुम्ही लढले, ही निश्चित वाकण्यासारखं आहे, तुम्ही पूर्ण ताकदीने लढले. मी म्हणलो साहेब, मी फक्त एकटा लढलो नाही तर माझ्यासोबत माळशिरस तालुक्यातला कार्यकर्ता कार्यकर्ता लढला. त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांनी संघर्ष केला, बूथवरती उभा राहिला. मी तर संतोष शिरकोडेचं भैया नाव सांगितलं, माझ्या डोळ्यात पाणी आलं मी ज्यावेळेस गाडीत बसलो त्यावेळेस. इतक्या खराब शिवाय विरोधी उमेदवाराच्या त्या ठिकाणी असणाऱ्या गावातील पुढाऱ्याने आपल्या कार्यकर्त्याला दिल्या, पण हटला नाही. त्या वहिनींना त्या ठिकाणी उभं केलं, बूथवरती उभं केलं. दिवसभर वहिनी बूथवरती उभा होत्या. त्या ठिकाणी चहा सुद्धा घ्यायला गेल्या नाही, कारण बोगस होईल म्हणून हल्ल्या नाही. त्या असणाऱ्या घरातील कार्यकर्त्याची प्रेरणा घेऊन आपल्याला काम करायचं. ठीक आहे, काही भागामध्ये आपण कमी पडलो, परंतु येत्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून लढायचं आहे. मला विश्वास आहे आजचा पराभव हा उद्याचा विजय असतो. अपयशातून शिकायचं असतं आणि अपयशातून निश्चित आपण शिकू. माळशिरस तालुक्यातली जनतेमध्ये त्या ठिकाणी विरोधी उमेदवाराच्या विजयाची चर्चा नाही. सगळी जनता एकच म्हणते की एकटा वाघ लढला वाघ. एकटा वाघ लढला हे माळशिरस तालुक्यातल्या आजच्या घराघरातली चर्चा आहे. तुम्ही कोथळे कारुंड्यापासून संगम पर्यंत आणि शिंदेवाडीपासून दसूर पर्यंत प्रत्येक घराघरातली चर्चा आहे. हे दोन एकट्या एकत्र आले, परंतु एकट्या पठ्ठेनियनला अडवून धरलं. ही खऱ्या अर्थानं हा आपला विजय आहे. त्याच्यामुळं कुणी हा हाल व्यक्त करायचे नाही, कुणाच्या डोळ्यातलं पाणी आलं नाही पाहिजे. मला कुणी त्या ठिकाणी लढायचं नाही, आपल्याला लढायचंय पूर्ण ताकदीने लढायचं आहे. मी तुमच्यासाठी लढायला तयार आहे. मला तुमचं बळ पाहिजे. या ठिकाणी असणारे नेते मंडळींचं बळ पाहिजे आणि पूर्ण ताकदीने आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यायची आहे. सगळ्यांनी एक मिनिट उभा राहा.